की झिमिड्याच्या दणक्यानं सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दुष्काळी उंबर्डे गावाला पाणी मिळाले. उरमोडी जलसिंचन योजनेचं पाणी 9 वर्ष संघर्षातून मिळाले. या प्रकरणाचा झिमिड्यानं पाठपुरावा केल्याबद्दल उंबर्डे ग्रामस्थांनी झिमिड्याचे आभार मानले. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव माण तालुक्याला पिण्याचं पाणी मिळावं यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळानं उरमोडी योजनेतून हे पाणी पोहोचवलं आहे. मात्र या कॅनॉलसाठी जमीन देणाऱ्या खटाव तालुक्यातील उंबर्डे येथील गावकरी पाणी मिळावं म्हणून गेली 9 वर्ष उरमोडी कार्यालयात खेटा घालत होते. शासकीय अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे दुष्काळग्रस्तांना न्याय काही मिळत नव्हता. मात्र या संदर्भातील वृत्त झी मीडियानं दाखवल्यानंतर कार्यवाही होऊन अखेर उरमोडीचं पाणी उंबर्डेकरांना मिळालं आहे. तो शासकीय अधिकारी आणि आमची या कामाची दखल घेतली नाही. सर्वसामान्य जनता आम्ही वारंवार हेल्पाडे मारत होतो कार्यालयात, पण त्याची न दखल घेतल्याने आम्हाला शेवटी जी 24 तास संपर्क साधावा लागला आणि जी 24 तासने आमच्या कामाची दखल घेतली, या कामाला न्याय दिला, वाचा फोडली, त्यासाठी आम्ही जी 24 तासे खूप खूप आभारी आहे. सगळ्यांनी प्रयत्न करून सिंचन विभागाला, उरमोडी सिंचन विभागामध्ये पूर्ण 100% पूर्णपणे काम होत आलेलं आहे आणि या दाऱ्यातून पूर्ण गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न 100% मिटणार आहे. याच्यामुळे जी 24 तासचे आम्हाला खूप खूप शासकीय ठिकाणी बरंच हेलपट घालून घालून सगळी लोक थकली, पण कोणाला वाचा नाही फुटली. आता ही जी 24 तासकडे आम्ही मागणी केली आणि त्यांनी ते आमचं काम पूर्ण केलं, त्याच्यामुळे आम्ही जी 24 तासचं आभारी आहोत. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील उंबर्डे या गावाला पिण्यासाठी गेली 60 वर्ष टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत होता. 25 फेब्रुवारी रोजी झी मीडियानं ही बातमी दाखवल्यानंतर सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर 9 महिन्यानंतर उंबर्डे गावाला पाणी मिळालंय. 8-10 वर्ष झाले आम्हाला पाणीच्या टंचाईमुळे, पावसामुळं लेच पाणी टंचाई होती. आता हे दार झाले ती अगदी फार आमचा आनंद झाला आहे. गेलेत 8-10 वर्ष आम्ही दुष्काळाने गांजलेले असून आमच्या इथे कॅनॉलच्या वरती दारे बसवण्याचे काम चालू आहे. तरी त्या दाऱ्यातून आम्हाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल व आमचे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेल. दुष्काळी भागातील खटाव तालुक्यातील गावांना उरमोडी जलसिंचन योजनेचं पाणी मिळाल्यानं आता सर्वच जण आनंदात आहेत. विकास भोसले, झी मीडिया, सातारा.